काळारामाचं मंदिर ही नाशिकची ओळख. याच काळारामाची मूळ लाकडी मूर्ती सापडल्याचा दावा करण्यात आलेला आहे. पेशवेकालीन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेलं काळारामाचं हे मंदिर पूर्वी लाकडाचं होतं आणि त्यातील रामाची मूर्ती ही लाकडाची होती. गोदावरी नदीत काळारामाची वालुकामय मूर्ती सापडल्यानंतर तत्कालीन श्रीमंत ओढेकरांनी 25 लाखांची देणगी देऊन काळ्या पाषाणातील काळाराम मंदिर उभारलं. मात्र आता या मंदिरातील मूळ लाकडी मूर्ती सापडल्याचा दावा सावाना वाचनालयाच्या अध्यक्षांनी केलाय. वाचनालयाच्या संग्रहालयात या मूर्ती आहेत असा दावा त्यांनी केलाय. असा एक प्रवाद आहे की त्या ज्या मूळच्या लाकडी मूर्ती मंदिरातल्या आहेत त्या आमच्या वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयामध्ये आहेत. ते नक्की आहेत का नाही याचं आत्ता सांगता येणार नाही, पण त्या मूर्तीचं जे वर्णन आहे की त्याच्या छातीवरती त्यांनी अंगठा धरलेला आहे हाताचा वगैरे, त्याच बिलकुल वर्णनाची मूर्ती आपल्या वाचनालयामध्ये आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे